नमस्कार मंडळी। खूप जणांनी काल रंजितासाठी विचारलं, रंजिताला काय झालं काय झालं, तर बघा आता पेशंट असा आहे। कभी देखा है आपने ऐसे रंजिता को? नाही, एकदा बघितलं होतं, एकदा मी अंड्याचं काहीतरी बनवलं होतं ना, चायनीज म्हणजे रात्रीच साडेतेरा वाजल्यापासून झोपलेली होती ती, सकाळी जराशी उठली असेल, खालच नाही ना ग, काय काहीच नाही। आता वसईला चाललेली प्रोग्राम साठी तिला आज जबरदस्ती आम्ही घरी बसवलं, कारण 5-1 हिने उठवली तिला आणि ते गुडकोन दिलं, ते काही पिलं जरास पुन्हा म्हणजे झोपेतच पिलं, आता म्हटलं जराशी पेच पिऊ दे। आता जस्ट दुबईवरून अर्चनाताईचा फोन आलेला, त्या बोला मस्त कणेरी बनवायला सांग आईना, मी आईला जस्ट सांगितलं, आईने बनवली आणि हिला दिली। बरी आहे ना अजून अजून रंजिता, बघू जरा कसं दिसतेस, वाव। आणि एक गोष्ट मिसिंग आहे, लिपस्टिक प्रोटीन पावडर चार्जर कसं वाटते? खूप जणांनी रंजितासाठी विचारलं, तर बघा आहे आता बरी होते। रंजिता बरं आहे आता, फिलिंग बेटर, डोळे मध्ये गेले आहेत, चेहरा ओळखायला येत नाहीये, एवढे दिवसाची दचकत नाही, पोट भर आणि मग गोळी घे, फार जीवनसत्व असते पी। आता आता आई थोड्या वेळाने तुला सांगेल पहिल्याच्या सासवा सुनेना हेच प्यायला द्यायचं, बघ बोलेल बघ, हा ना जायचं भात खाऊन जीवनसत्व असते ना। तू काय असतो, तुला आई तुम्ही तुला चिवडा आणलाय, तुम्हाला माझा चिवडा आहे, जर टेस्ट करून बघ कसा आहे, खाऊन बघ आणि सांग कसं आहे। रंजिता तर बरी होते, भरपूर जण काळजी करत होते म्हणून हा व्हिडिओ बनवतो आज मी। तसे पुणा सातारा सिरीजचे काही व्हिडिओ आहेत, पण ते उद्यापासून बघायला मिळतील तुम्हाला, बरोबर। काही पालघरचे सुद्धा आहेत जायच्या आधीचे, ते पण पाहायला मिळतील। आता आई चिवडा कसा आहे सांग, थोडीशी घे ना अजून रंजिता, थोडीशी सांगू कल्याणीला थोडस। आई चिवडा कसा आहे सांग। प्रतीक तुझं काय चाललंय? अरे ओळी बिघडत बिघड करतो, एक नंबर। येणार येणार, पोस्टाने मागवलंय, उद्या येईल। फरसाण फरसाण साताऱ्याचा, मोदीजी नाही ते, मोदी मराठी मोदी आहेत ते, साताऱ्याचे, त्यांच्याकडून घेतलंय, मोदीजी म्हणते। काय करायचे दा, काय विचारलं? कल्याणी चिवडा छान आहे, उद्या मस्त, ऐक ना, बर्फी पेढे खूप काय काय येणार आहे पोस्टाने, खा भरपूर। रंजिता खातेस फरसाण, खातेस पेढे, खातेस चिकन, खातेस मटन, खातेस ठोक 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 तांबडा रस्सा पितेस, आता काय नको। झालं उभी भरलं उद्याचा, सगळ्यांनी ओवीला विश करा, उद्या ओवीची वेळी परीक्षा चालू होते, वार्षिक परीक्षा, आणि उद्या पहिला पेपर आहे इंग्लिश, आणि सगळे येते उद्या, कुठल्या दिवस आहे उद्या? मंडे मंडे
काय गं सगळे येते तुला दाखव. पहिला कुठला पेपर आहे तुझा? इंग्लिश. दुसरा? दुसरा अजून बोलले नाही. असं कसं बोलले नाही सोनू? दुसरा आहे मॅथ्स. चाचूचा आवडता विषय विचार कुठला? इंग्लिश. एकदम फ्लुएंट. चाचू दोन लाईन बोल इंग्लिशच्या. बोल. एनिमोमीटर. एनिमोमीटर. अच्छा अजून विचार. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे माझा, विच डिवाइस टेल्स यू हाऊ टू मेजर अ रेनफॉल. द रेनफॉल बोल. रेन पास नाही इज होत रेन गॉज. रेनफॉल रेन गॉज. असं पहिल्यांदा ऐकलं. काय म्हणते? थर्ड क्वेश्चन. विच सायंटिस्ट नो अबाउट वेदर टू डू देअर जॉब. बोल. कुठला सायंटिस्ट वेदर बद्दल माहिती पुरवतो त्यांचा जॉब. माहिती देतो वेदर बद्दल सांग. मॅटेरिओलॉजिस्ट. ओविला बनायचं ना मॅटेरिओलॉजिस्ट? नाही माझा आहे. तू क्रिकेटर बघ आणि डब्ल्यू पी एल खेळ. ठीक आहे. आजी सांगितलं. आजी काय बनायला पाहिजे? ओवीनी पायलट. ए चल पायलट. काय करशील ऍस्ट्रॉनॉट म्हणून? लाईट आणेल. लाईट कशी आणेल? इलेक्ट्रिसिटी जाते ना, तेव्हा मला टीव्ही बघायला मिळेल ना. तर मी वरती जाईल, टीव्ही लाईट आणेल, खाली जाईल आणि टीव्ही. लोकांचा विचार करा, लोकांचा फायदा होईल. अरे त्यांना पण ते इलेक्ट्रिसिटी मिळेल. ठीक आहे. कळलं? बुक मध्ये एनर्जी स्पेस. त्यासाठी तिला बनायचं ऍस्ट्रॉलॉजी ऍस्ट्रॉनॉट. आता सगळं बरोबर आहे. बघ याच्यामध्ये एनर्जी स्पेस आम्हाला शिकवलं. Energy in space. Pratik. This non-fiction text about how spacecraft use electricity before reading the story Glimmer, page number 144. Wow. Spacecraft need electricity so that their lights and computers will work. But how do they get it? They use solar panels. When sunlight hits the solar panels, the solar panels make electricity. पबजी ऐक ना जरा, महत्वाचं आहे. in batteries तो बघ ओई पबजी खेळतोय बघ. solar panels stop work. ओई the batteries will give the spacecraft electricity for a while, but the light might go dim. this will help save energy for more important things like making sure that कळलं प्रतीक? ऐक ना प्रतीक, हे सगळं जे तिने वाचलं हे पहिलीच आहे. हे आपण कितवीत असताना शिकलो असेल? असे ऍस्ट्रॉनॉट स्पेस क्राफ्ट वगैरे तर मला वाटत नाही शाळेत कधी आलं होतं, ते पण आठवत नाही. दप्तर भर. काय घेऊन जाणार? पण उद्या इंग्लिशच्या पेपरला त्याचा काय गरज? अरे लिहायला स्केच पेन ची काय गरज? जर लागले तर कशासाठी? सायन्स पिरियड मध्ये मॅम ने काय ते कलर द्यायला बोलले तर परीक्षेला सायन्स पिरियड असेल ना, मॅथ पिरियड असतो ना. गल्ल्यानी
आपण लागायचं नाही यांच्या डोक्याला. जाऊ दे, तिला करायचं ते करू दे. ठीक आहे ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, जे तुला वाटेल ते घेऊन जा. सगळं कशाला घेऊन जातेस? अरे पण उद्या इंग्लिश आहे ना. पेपर आहे, दफ्तर नाही द्यायचं. पण बाबू मी काय म्हणतोय, अॅन्युअल एक्झाम आहे म्हणजे वार्षिक परीक्षा. ठीक आहे, तुझ्या आयुष्यातली पहिली वार्षिक परीक्षा आहे. जा उद्या जा आणि सगळं बॅग परत घेऊन ये. जा जाओ. हां 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 ठीक आहे, तुला अजून माहिती नाही परीक्षा. उद्या तुला कळेल, सगळं कळेल उद्या. बाय ओवी. अच्छा डाय ठेव एक्स्ट्रा. हा ओवी सगळं घेऊन जा घरात, जेवढी पुस्तक आहे तेवढी सगळी घेऊन जा. जा ना, मी कुठे मना केलंय. जा, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. दात तर काय भारी आहे. हा कुठलं गाणं, चाचूचं गाणं कुठलं, बोल कुठलं गाणं बनवलंय. जाऊ दे, चल भरून घेतो सगळं आता. ओवी ऐक ना, सगळ्यांनी ओवीला विश करा आणि रंजिताला पण विश करा लवकर बरी होण्यासाठी. आणि ओवी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि